हा नमस्कार मित्र हो, मी एन डी पाटील पिलीवकर। काल मुद्दे मी व्हिडिओ टाकलेले आहेत। हे व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी शंका कुशंका, असं होईल का, आतूनच ते स्वच्छ होईल, बाहेरून होईल, कसं काय होईल, असं असेल तर तसं असेल तर। तर मी एक प्रत्येकाच्या प्रत्येक आम शेतकऱ्याचं काहीतरी चांगलं व्हावं, कमी खर्चामध्ये त्याचं ड्रीप अतिशय स्वच्छ व्हावं, हा माझा एक उदात्त हेतू होता, म्हणून तो मी व्हिडिओ टाकला। पण बऱ्याचशा लोकांनी अशा कमेंट केल्या की स्वतः अतिशय हुशार आणि शेती क्षेत्रामध्ये हेच आहे की असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, असं झालं तर होत नसेल, तसं झालं तर होत नसेल, असं कसं काय होईल, शंका कुशंका। इंटरनेटवरनं अभ्यास करणारे लोक झाल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। मित्र, ह्या ज्या काय आपल्या बागेमध्ये, ज्या कुठल्याही पिकाच्या बागेमध्ये जे काही लॅटरल आहेत, इनलाईन लॅटरल, ह्या एवढ्या असतात एका 10 मिनिटाला 1 एकरमध्ये 1000 लिटर पाणी त्यातून डिस्चार्ज होत असतं। आणि याच्यामध्ये जर ह्या लॅटरल जर आपल्या चोकअप झाल्या, त्याच्यामध्ये त्या छिद्राला काहीतरी अडकलं, त्याच्यामध्ये जर लोक आपण ऍसिड सोडतो क्लिनिंग करण्यासाठी, तर त्या साधारणतः 2000 लिटर पाण्यामध्ये आपण कितीही ऍसिड टाकलं तर ते क्लीन होत नाही आहे। आणि आजपर्यंतचा असा आमचा अनुभव आहे की कितीही ऍसिड ड्रीपमधून आपण सोडून दिलं, लगेच मोटर बंद केली, तर त्या इनलाईन लॅटरल कधीही साफ झालेल्या नाही आहेत। म्हणून ह्या आपण बांगडी पाईप घेतला, या बांगडी पाईपमध्ये आपण एका बाजूने ऍसिड टाकलं, ही खुंटीला अशा पद्धतीनं हे पाईप बांधलेला आहे, आणि त्याच्यानंतर इकडच्या बाजूने 2 खुंट्या आपण उभा केलेल्या आहेत, या बाजूने 2 खुंट्या याच्यासाठी की तो पाईप तिकडं ओढत घेऊन जाणार, आणि तिकडं पाईप असा ओढत नेला का ह्या पाईपवर दाब येतो, म्हणून इकडच्या बाजूला 2 खुंट्या लावलेल्या आहेत। हा 5 इंची पाईप आहे, या 5 इंची पाईपमध्ये आपण अगोदर पाणी टाकायचं, 10 ते 15 लिटर पाणी टाकायचं, आणि 10 लिटर वरून ऍसिड टाकायचं, 10 लिटर आपण वरून ऍसिड टाकायचं। आणि बऱ्याचशा लोकांनी शंका कुशंका उपस्थित केल्या, तर असं होईल, झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल। मित्र हो, लॅटरलची एंडकॅप काढल्यानंतर ह्याला जे काही छिद्र आहे, हे 5 लॅटरलचा किंवा 6 लॅटरलचा पुंचका केला, आणि आपण या पाईपमध्ये जर असं कोंबत राहिलो, घुसवत राहिलो, इन्सर्ट करत राहिलो, तर ते ऍसिड त्या पाईपमध्ये जाणार आहे, सगळ्या 5 च्या 5 लॅटरलमध्ये जाणार आहे, आणि तिकडे गेल्यानंतर ज्या वेळेला ह्या लॅटरल सगळ्या बाहेर निघतील, त्यावेळेला ते उताराच्या दिशेनं तो सगळा ऍसिड परत पाईपमध्ये बाहेर येणार आहे, थोडंफार त्या पाईपमध्ये जाईल, पण अशा पद्धतीनं लॅटरल हे आतून आणि बाहेरून पूर्णपणे हे स्वच्छ होते, त्यातली घाण सगळीच्या सगळी निघून जाते। आपण फील्डमध्ये कितीही क्लीन करण्याचा प्रयत्न केला तर त्या क्लीन होत नाहीत, हे क्षार त्याच्यामध्ये अडकलेले असतात आतून आणि बाहेरून। मित्र हो, प्युअर ऍसिडमध्ये ह्या लॅटरल कधीही टाकायच्या नाही आहेत, कारण आतल्या इनलाईन लॅटरलच्या आतल्या बाजूला जे काही मटेरियल असतं फायबरचं, प्लॅस्टिकचं, हे जळून जातं, म्हणून अर्ध पाणी, अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आणि अर्ध्यापेक्षा कमी ऍसिड, हा जर रेशो आपण ठेवला 60-40 तर खूप चांगल्या पद्धतीनं क्लिनिंग करता येतं, आणि आपलं प्रत्येक झाडाला एकसारखं पाणी पडतं, प्रत्येक झाडाला एकसारखं पाणी पडल्यानंतर आपण ड्रीपमधून दिलेलं जे खत आहे हे प्रत्येक झाडाला एकसारखं पाणी आणि एकसारखं दिलेलं ड्रीपमधून खत पडतं, म्हणून आपलं पीक चारी बाजूनं जिथं जाल तिथून एकसारखं निघतं। धन्यवाद।